मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक ही तिच्या नृत्य कौशल्याने चाहत्यांना भुरळ घालते. गेल्या काही दिवसांपासून मानसी नाईक आणि तिचा पती प्रदीप खरेरा यांच्यात काहीतरी बिनसलं अशा चर्चांना उधाण आलं. त्यातच ती सोशल मीडियावर विविध पोस्ट करताना दिसून येत आहे. त्यातच आता मानसी नाईकने तिच्या नात्याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे, त्यामुळे ती सध्या चर्चेत आली. त्यातच आज तिने तिच्या पतीच्या वाढदिवसानिमित्त इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. आज मी माझ्या मोबाईल मधल्या काही गोष्टी डिलीट करत होते तेव्हा प्रत्येक वेळी फोन मला विचारत होता, आर यू शुअर, म्हणजे नक्की ना. मला मोठे आश्चर्य वाटत होते. एक निर्जीव मशीन आपल्या आत साठवलेल्या आठवणी काढून टाकण्यापूर्वी तुम्हाला नक्की ना असं विचारते. मग एक जिवंत माणूस ज्याला भावना आहेत असे म्हटले जाते, इतका निष्काळजी व भावना शून्य कसा राहतो, जो नातेसंबंध तोडण्यापूर्वी वा तोंड फिरवण्यापूर्वी स्वतःला एकदाही विचारत नाही की आर यू शुअर, म्हणजे नक्की ना, असे तिने या पोस्ट मध्ये म्हटले आहे. मानसीने शेअर केलेली ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. अनेक चाहत्यांना तिची ही पोस्ट वाचून धक्का बसलाय. तिने शेअर केलेल्या या पोस्ट मध्ये तिच्या खासगी आयुष्याची याचा काय संबंध आहे का याबद्दल सध्या चर्चा सुरू आहे. तर यावर तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.